दुसऱ्या मुलीची बाळाची डिलिव्हरीसाठी आलो होतो. ही हॉस्पिटलची सगळी माहिती आम्हाला गुगलवरूनच मिळाली होती. थोडासा रिसर्च केला होता आणि मग आम्हाला सगळी छान इन्फॉर्मेशन मिळाली की डॉक्टर खूप छान आहेत, खूप चांगली ट्रीटमेंट मिळते इथे. आणि मग आम्ही या हॉस्पिटलमध्ये आलो आणि मग तशा गोष्टी 9 महिने फ्लोमध्ये होत गेल्या. मग डिलिव्हरी पण इथेच झाली, सगळ्या ट्रीटमेंट छान मिळाल्या. डिलिव्हरीचे 4 दिवस खूप सुंदर होते, खूपच हे होते, मेमोरेबल होते. कारण की छान जेवण होतं, नंतर मुलाची बाळाची काळजी खूप छान घेतली गेली आणि बाळाचं सगळ्याच गोष्टी सगळ्यांनी बघितलेल्या, जे बाळाच्या सिस्टर वेगळ्या होत्या आणि ज्या आईकडे बघणाऱ्या सिस्टर सगळ्या वेगळ्या होत्या, सगळीच फॅसिलिटी. आणि टोळी डॉक्टर पण खूप सुंदर होते. डॉक्टरांनी ऑपरेशन खूप एवढं सुंदर पद्धतीने केलं की फार कमी त्रास हा असा जाणवतो पण आहे. म्हणजे असं वाटत नाही की माझं सिझरिंग पण झालेलं आहे, सी सेक्शन आहे, त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत. येस, तर आता जसं आदितीने सांगितलं, नमस्कार, माझं नाव स्वप्नील जंगम आहे. तर आम्ही जसं गुगलवरून सर्च करून स्टार रेटिंग जे बघितले आणि इकडे आम्ही आलो आणि पहिल्या भेटीचं जेव्हा आम्ही डॉक्टरला भेटलो, डॉक्टर महेश यांना, तर तो जो कॉन्फिडन्स आला की आपण एकदम राईट हँड्समध्ये आहोत, तो अतिशय चांगला होता. आणि तेव्हापासून कधी आम्हाला कधी असा सेकंड डाऊट वाटलाच नाही की अरे आपण इथे यावं नाही यावं म्हणत. आणि ॲज शी सेड, आधीच्या सगळ्या ट्रीटमेंट्स आणि जे ज्या काही टेस्ट ज्या करतात, ॲडव्हान्स टेस्ट ज्या करतात बाळाच्या, की बाळामध्ये काही नंग आहे का किंवा काही, आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी डिटेलमध्ये समजवली आम्हाला की आपण टेस्ट कशासाठी करत आहोत आणि याचे पुढे काय आहेत, म्हणजे रिझल्ट काय असतील काय नाही. तर त्याच्यानंतर डिलिव्हरी जशी झाली तसं त्याच्या आधी आम्ही 1 दिवस आधी ॲडमिट झालो आणि इट वॉज व्हेरी स्मूथ आणि खूपच छान एक्सपिरियन्स होता. या 3 ते 4 दिवसाच्या स्टेमध्ये जो म्हणजे आमची जी काळजी घेतली गेली, नर्सेस असोत किंवा मावशा असोत किंवा जेवण देणाऱ्या मावशा असोत किंवा डॉक्टर्स, ऑफकोर्स डॉक्टरांची जी सगळी टीम आहे, त्यांनी सगळ्यांचं एवढं म्हणजे याच्यामध्ये एकदम जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते अतिशय सुंदर आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच टू द टीम बेडेकर आणि कीप इट अप. आणि तुमची स्टाफ हीच तुमचं स्ट्रेंथ आहे, त्यामुळे सगळ्यांनाच मी धन्यवाद बोलतो. थँक्यू सो मच.